नमस्कार मंडळी, रोहिणीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आजपासून मी तुम्हाला आपल्या चॅनलवर दिवाळी स्पेशल गोड तसेच तिखट पदार्थ भरपूर अशा टिप्ससहित बनवून दाखवणार आहे. तर आजचा आपला पहिला पदार्थ आहे खुसखुशीत शंकरपाळी. तेव्हा तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. सर्वप्रथम शंकरपाळीचं पीठ भिजवण्यासाठी दूध आणि साखर आपण मिक्स करून घेऊया. इथे मी एक वाटी दूध घेतलं आहे, त्यामध्ये मी एक वाटी पिठी साखर घालते आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते. आता इथे मी दुधाचा वापर केला आहे, तुम्ही दुधाऐवजी पाणीसुद्धा वापरू शकता. दूध थोडं कोमटच घ्या तुम्ही, म्हणजे परत आपल्याला ते गरम करावं नाही लागणार. आता इथे मी परातीमध्ये ज्या वाटीने दूध घेतलं होतं त्याच वाटीने चार वाटी मैदा घेतला आहे, त्यामध्ये मी अर्धा छोटा चमचा वेलची पावडर घालते, चिमूटभर जायफळ पावडर घालते आणि चिमूटभर मीठ घालते आणि हे सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेते. इथे मी मिठाचा वापर शंकरपाळीमधील गोडवा बॅलन्स राहण्यासाठी केलेला आहे. मैद्यामध्ये पीठ, वेलची पावडर, जायफळ पावडर व्यवस्थित मिक्स करून झाली आहे. ज्या वाटीच्या साह्याने मी मैदा घेतला होता त्याच वाटीच्या साह्याने एक वाटी तूप मी गरम करून घेते. तूप आता चांगलं गरम झालं आहे, तूप जास्त असं गरम करून घ्यायचं आणि संपूर्ण मैद्यावरती असं घालायचं. हे पीठ मी चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घेते. पीठ आता थोडं गार झालं आहे, ते मी आता हाताच्या साह्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेते. संपूर्ण मैद्याला तूप असं व्यवस्थित लागलं पाहिजे आणि मैदा असा फ्लफी झाला पाहिजे. पाच ते दहा मिनटं मैदा असाच आपण तुपामध्ये मळून घ्यायचा. आता यामध्ये जे मी पिठी साखर आणि दुधाचं मिश्रण बनवून घेतलं आहे ते घालते. एकदम सर्व नाही घालायचं, थोडं थोडं घालून पीठ मळून घ्यायचं आहे. आता इथे मी दुधाचा वापर केला आहे. दुधामध्ये बनवलेल्या शंकरपाळ्या 15 ते 20 दिवस छान टिकतात. जर तुम्हाला जास्त दिवस जर शंकरपाळ्या बनवून ठेवायच्या असतील तर तुम्ही दुधाऐवजी पाण्याचा वापर करू शकता. पीठ आता छान मळून झालं आहे, हे पीठ मी 15 मिनिटं झाकून ठेवून देते. पंधरा मिनटं झाली आहेत, आता मी पिठावरचं झाकण काढते. आता हे पीठ मी पुन्हा एकदा 4 ते 5 मिनटं चांगलं मळून घेते. पीठ आता चांगलं मळून झालं आहे, त्यातील आता थोडं पीठ घेऊन मी गोळा बनवून घेते. इथे आता पोळपाटावरती मी हा गोळा ठेवला आहे, तो मी आता लाटून घेते. गोळा हलक्या हातानेच लाटून घ्यायचा आहे. पोळी लाटून झाली आहे, मी आता शंकरपाळीसाठी ही कट करून घेते. कट करून घेताना आधी साईडच्या या कडा कापून घ्यायच्या. त्यानंतर आम्ही शंकरपाळ्या अशा कापून घेते. तुम्हाला जर डायमंड शेपमध्ये कापायचे असतील तर तुम्ही त्या तशासुद्धा कापून घेऊ शकता. शंकरपाळ्या कापून झाल्या आहेत, ह्या मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते. अशाच मी आता सर्व पिठाच्या शंकरपाळ्या कट करून घेते. शंकरपाळ्या आता आपल्या तयार आहेत, तुम्ही पाहू शकता. जास्त पातळही नाही करायची आणि जास्त जाडही नाही, एवढी साईज त्याची ठेवायची. ह्या शंकरपाळ्या आता मी तळून घेते. शंकरपाळ्या तळण्यासाठी गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल मीडियम फ्लेमवरती गरम करून घ्यायचं आहे. तेल आता चांगलं गरम झालं आहे, त्यामध्ये मी आता या शंकरपाळ्या सोडते. एकदम सर्व शंकरपाळ्या नाही सोडायच्या, एक एक करूनच सोडायच्या.
एक 2 मिनटं असंच ठेवायचं, अजिबात झारा कढईमध्ये घालायचा नाही. त्यानंतर या शंकरपाळ्या अशा हलवून घ्यायच्या आणि लो टू मीडियम फ्लेमवरती सोनेरी रंगावरती मग तळून घ्यायच्या. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जर शंकरपाळीच्या पिठामध्ये साखरेचं आणि तुपाचं प्रमाण जर परफेक्ट असेल तर शंकरपाळी तळल्यानंतर त्यामध्ये अजिबात तेल राहत नाही. ह्या बघा, शंकरपाळ्या सोनेरी रंगावरती तळून झाल्या आहेत, त्या मी आता काढून घेते. आणि व्यवस्थित शंकरपाळीमधलं तेल काढून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनटं तेल असंच ठेवायचं. लगेच शंकरपाळी नाही घालायची, आधी शंकरपाळ्या आपण तळतो त्यामुळे तेलाचं टेम्परेचर कमी झालेलं असतं, तर थोडा वेळ वाट बघायची आणि त्यानंतरच उरलेल्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या. अशाच मी सर्व शंकरपाळ्या आता मी तळून घेते. ह्या बघा, मी सर्व शंकरपाळ्या सोनेरी रंगावरती तळून घेतले आहेत, त्या मी आता गार करून घेते आणि सर्व्ह करते. ह्या बघा मंडळी, आपल्या खुसखुशीत शंकरपाळ्या खाण्यासाठी तयार आहेत. तुम्ही या शंकरपाळ्या मी सांगितलेल्या पद्धतीने नक्की घरी ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्सद्वारे कळवा. वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.